अस्थिव्यंग प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी कामकाजाचा आढावा घेतला दलित वस्ती विकास योजनेचा निधी शिल्लक राहिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली रमाई वाचनालयासाठी शासकीय मुद्रणालयातून पुस्तकं खरेदी करण्याचा निर्णय झाला मागासवर्गीय बचत गटांना फळ प्रक्रिया आणि रेशीम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि उपकरणं दिली जाणार आहेत मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत त्याशिवाय अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल देण्याचा निर्णयही समाजकल्याण विभागानं घेतला आहे